छान आली कोथिंबीर आणि आपली इकडे आली आहे राजगिरीची भाजी. दाद्या शाळा जर नाही शिकला तर मशीद राखायची वेळ आहे बघ तुला. मशीन आहे राखल्या पण. दीपावलीचा आपलं रव्याचा लाडू तयार झालं, बेसन लाडू तयार झालं, अजून करंजा तयार झाल्या. बालूसाहेब झाली बिन संपली लगेच. तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. दिवस अजून उगवलेला नाही आणि आपले दार चालू झालेले आहे ती आणि आपल्या सूप तिला बघा बगळ. त्यांच्या अन्न शोधण्याच्या नादात ते दंग आहे ते आणि ह्यांचं इकडं आपलं भिजवत. ह्याला हे नसल्यामुळं काय होत आहे, सारं नाही तर टाकलेलं, त्याच्यामुळं पाण्याला दोघं लागतंय. भिजवत गवत काढायचं चालू आहे. राम राम मंडळी, मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, अजून दिवस बी उगवलेला नाही, पहाटेची वेळ आहे. ज्वारीचं पाणी द्यायला चालू आहे आमचं, लाईट आहे 8 वाजेपर्यंत. बसून गवत काढतोय मी. गवत काय होतं ह्याला म्हणायचं चांदवेल. ह्याला सुंदर अशी गुलाबी रंगाची फुलं येते ती आणि होते काय, ही परत असं ज्वारीवर चढते आणि काढताना मग ज्वारी काढताना लय त्रास. आणि ही ज्वारीला येऊनच देत नाही, इतकं विळखा देत. आणि हे जी फुलं अजून उमलली नाही ती, म्हणजे दिवस उगवला नाही. दिवस उगवला की उमलते, दिवस उगवायला फुलं उमलते त्याची. फुलं उमलल्यावर बी अजून दाखवतो, बगळं दाखव की किती सुंदर बघितलं की. ह्यातनं जास्त लांब वाटते तो, जवळ लय आहेत आपल्या पण ते लय लांब वाटते. त्यांच्यात भांडणं होते ते बरं का. तिकडं पण आहेत की दिसत नाही ते ज्वारी चाडणं. आपलं गट्टू आला, डॉन आला. हो मग गट्टू तिथं राखण बसला, डॉन इथं आला. डॉन काहीतरी काय म्हणते लाडेगुडी लावतोय मला. नको नको ज्वारी मोडते अजिबात डॉन बिन काय म्हणणार. मोडलीच त्याने ज्वारी, पायाखाली ज्वारी आहे त्याच्या. तसंच मग पुन्हा लोळत बसत. पण चला मी जरात येतो, पाणी हे झालं मोडते चाललंय पळायला लागले. दिवस उगवला आता शेक उगवून रेल्वे कोकायला लागले. जसं दिवस उगवल तसं स्पष्ट दिसेल कॅमेऱ्यामध्ये. गवत काढायचं चालू आहे आपलं. इकडून पाणी वरनं येतंय, खाली जात आहे उताराच्या दिशेने. काय चाललंय तुझं? भाजी उडकतोय बघू. चिगळ्याची भाजी मुळे कशाला घेतली ते नीट करायल. ह्याला चिगळ्याची भाजी लय आवडती बरं का. ही पालती टाकलेली ही भाजी लय आवडती बघ. अजून मकत असं थोडी, ते खाली पाड नको. मकत असेल अजून जाऊन आणावं लागेल. मला माहिती आहे कुठल्या बाजूला आहे ती, मी आणते नंतर. इथंच बघ कोरड्या रानात काय सापडते तुला ते. ह्यांचं गवत काढाय चालूच आहे. चिंगीवर येत का जीव आहे की, त्या चिंगीसाठी गवत काढायचं आलं. तरी निघलं गवत. हा गवत निघलं. इथे एक आहे, इथे एक आहे. मगाच काय केलं, टाकून आलो? नाही टाकायचं. पलीकडलं वरच कुठलं? तिकडं चांदवेल काढत होती, टाकून आलो की. टाकून आला ना. ही काय धनुरा आहे, ती काढून घ्यायचं. लय झाले आता लाईट जायची वेळ होत आलेली आहे आणि हितन गाईंच पाणी गाईंच भरून घे का. आणि हितन जाऊन परत घरात लावरायचं. कसला दिवाळीचा सण आणि काय. घर झाडलं का आज? आज लवकर उठली, नाहीतर आम्ही घरी जास्त उठतच नव्हती. झालं गवत इथलं मोठं मोठं इथलं झालं. आता त्या तिकडून लिंबाकडे आहे काढतो परत. मग हे चांदेल परत एक निवांत काढतो. नाही काय परत रोजच्या रोज एक गटुड काढलं तरी होते. बगळ इतकं आलं ते का नाही, लय बगळ आलं ते. का ते चिवळ म्हणते ती, ह्याला गुळ म्हणते ती. मोठाच्या मोठा असतो.
पाणी तिकडे कडलच नेलंय का? कडला कडला मोडलंय दार, पाणी तरी जाऊ दे. कसला आहे बघा बघा. गवत टाकलं चिंगीला, तिला आवडतं खायला. असं काढलेलं गवत टाकलं की खाते ते सगळेच खाते, सगळ्यांना टाकलं. मोटर बंद झाल्यावर घरी येऊन हातपाय धुवून सडा टाकला, गवळणी घालून घेतल्यात. अजून पूजा राहिली बरं का ह्यांची, रांगोळी पूजा करायची घरातली. बापूला भुका लागल्या त्या, तर मी चालली आता भाजी आणायला. कानात आपली ह्याची भाजी आली आहे. आता 10 वाजले त्या, त्याच्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा, पूजा करावी आणि पूजा नैवेद्य संगत होईल गवळणीला. आज मी हे करणार आहे राजगिऱ्याची भाजी, चांगली आली पटकन आणून. उद्या नाही परवा आपल्याला ह्याची भाजी करायची असते करडीची, आणि करडी आपली मस्त आली बघा. पांडवांना फळं, वरण फळं, भात, करडीची भाजी असं पांडवांना नैवेद्य असतो. मुळ्या पण, मुळ्याची भाजी पण मस्त आली बरं का, पण आता दिवाळी झाल्यावर करणार त्याला, तोपर्यंत नाही. कोथिंबीर पण मस्त आली बघा, छान आली कोथिंबीर. आणि आपली इकडं आली आहे राजगिरीची भाजी हे का, भरपूर उंच पण झाला बरं का. आणि इकडं कडनी शेपा लावलेले ती पण आहे, पण आता आपल्याला फक्त काय करायचं आहे, राजगिरा काढून घ्यायचं आहे. कुठंतरी एखादा कुठंतरी एखादा ठेवणार आहे, बाकीचा उपटून घेणार आहे. तर ही बघा आपला सम राजगिरा उपटून घेतला. आणि राजगिऱ्याला ना खालनं पण अशी पाठीमागनं लाल पानं असते ते, आणि गोलमध्येच चट्टा असतो, आणि पुढनं पण तसंच असतो. हे बघा फक्त मध्ये गोल चट्टा असतो, आणि पाठीमागनं पण अशी पानं लाल असतात. मी तुम्हाला दाखवते, मध्येच असतो फक्त. आणि दुसरी असते ह्याच्यातलंच एक प्रकार, तो सगळं पूर्ण लाल दिसतं, आणि मोठं झालं की ते सगळं पूर्ण पांढरं होऊन जातं. तर ही पांढरा राजगिरा आहे. आणि काळा राजगिरा सुद्धा असाच असतो. आणि जे दुसरा असतो त्याला आम्ही पोपळी म्हणतो, ती राजगिरा म्हणून विकला जातो शहरात, पण ते राजगिरा नसतो. इथं आपल्या शेतातली भाजी राजगिऱ्याची. आणि राजगिरा कुठला आहे बघायचा का तुम्हाला? दाखवून आली मी. पांढरा राजगिरा का? पांढरा आहे नाही? हा पांढरा आहे. राजगिरा ओळखायचं एकच चिन्ह आहे बघा, ही पाठीमागच्या बाजूला पाण्याला पानाला असा चट्टा असतो लालसर, आणि काय काय वेळेस पूर्ण पानच लाल असतं, त्याला म्हणायचं पोपळी, पोपळीची भाजी. भाजी करायची चालू आहे. भाकरी झाल्या? नाही अजून काहीच नाही की केलं. देटाचं काय म्हणले? देटाची सुद्धा ह्या कवळ्या गवारीच्या भाजीसारखी भाजी होती. आणि निबार देटाची ह्याच्यासारखी होती, शेवग्या शेंगासारखी. चालू आहे करंजा बनवायचं. करंजासाठी आपण घेतलंय पीठ, माहिती पीठ करंजा गव्हाचं. गव्हाचंच गव्हाचेच करंजे करायचे. मैद्याचे मी करत नाही. शक्यतो होता येईल एवढं मैद्याचं खायचं बंद करा सगळेजण. मैदा ही काय होते बरं का, आपल्या आतड्याला चिटकून बसते आणि वातविकार उत्पन्न तयार करते, म्हणजे शरीर तुमचं बिघडते. होता येईल एवढं गव्हाच्या पिठाचं सगळं बनवायचं. आणि जर तुम्हाला एखादं मैद्याचं करायचंच असेल तर मैद्याचं पीठ घेऊन त्याच्यात 50% गव्हाचं पीठ टाका. हा लईत लई आमच्या वापरात ना 1/4 ते 1/4 किलो मैदा एक वर्षासाठी येतो, जास्त नाही. मैदा बिस्किट. एक मुलाचं तुम्हाला गोष्ट सांगतो, मी एकदा मोहिमेला गेलो होतो. मोहिमेला म्हणजे मोहिमेला तुम्हाला माहितीच असेल, एसटीमध्ये एक मुलगा दिसला. मुलगा क्षितिजच्या वयाचा असेल, आणि मग तिथे एकजण बिस्किट खात होता. बिस्किट खात असताना त्यांचा ग्रुप होता, त्या म्हणजे त्यांच्या गावचाच ग्रुप होता, आणि दुसरं एकजण बिस्किट खात होतं. मग त्या पोराला त्यांच्या ग्रुपमधला माणूस म्हणलं की अरे बिस्किट खाऊ नको बाबा, म्हटलं आमच्या ग्रुपमधल्या एका पोराला कसं झालं आहे.
तर मी सहज माझं लक्ष तिकडे गेलं, म्हणलं काय झालंय बघू. तर त्यांनी दाखवलं पोट असं उघडं करून त्या पोराने, तर पूर्ण ऑपरेशन झालं होतं. मी म्हटलं ऑपरेशन कशाचं झालंय, तर ती इतका बिस्किट खायचा इतका बिस्किट खायचा, ती बिस्किटावरच पोरगं होतं. तर त्याचं ऑपरेशन करून त्याच्या आतड्याला सगळा मैदा चिटकला होता, ती सगळा मैदा सगळा काढला डॉक्टरांनी बाजूला, मैदा आतड्याला चिटकलेला निघतच नाही, त्याच्यामुळं होता येईल एवढं मैदा खायचं तुम्ही टाळा, ही त्याच्या मागचं कारण आहे. आणि आतड्याला जर काय चिटकलं तर त्याचं सडतं कुसतं आणि वायू तयार होतो आणि त्याचं शरीरावरले वाईट परिणाम होते. दिवस मावळायची वेळ आहे, गायींकडे आलं तर गायींना घेऊन जायचं. दिवस मावळला नाही बरं का अजून, दिवस मावळला का नाही कसं ओळखाय तुम्हाला मी सांगतो. सरासरी वर जर आभाळ असलं, आता इकडे आभाळ आहे, दिवस दिसत नाही कुठं आहे ते, तरी पण ओळखायचं कसं तुम्हाला सांगतो. आता हे बघा, ही पक्षी दिवस मावळला की ही पक्षी थांबत नाही, तर निघून जाते, तर ती अजून हिथंच आहे, त्याचा अर्थ अजून दिवस मावळलेला नाही. आता ह्यांना ऑटोमॅटिकच कळतं, ती फिरून आलं बघा इकडे माघारी, याचा अर्थ दिवस अजून मावळलेला नाही. चिंगे तर दोघींना आणतो मी, परत तुला सोडतो. दिवस मावळला काय काय फुलं अशी मिटून घेतात, काय काय झाडांची पानं अशी ऑटोमॅटिकच मिटले जातात, बऱ्याच वनस्पती येते की त्यांची पानं अशी मिटून जातात बरोबर दिवस मावळला की. एक ओळखायच्या खुना, दिवस मावळल्यानंतर कुठल्याही वनस्पतीची पानं म्हणा, फळं म्हणा किंवा औषधाला तुम्ही वनस्पती औषधाला तर अजिबातच काढू नका, तेवढे नियम तुम्ही पाळत जावा. कारण की दिवस मावळल्यानंतर त्यातनं नकारात्मक ऊर्जा बाहेर पडायला चालू होते, म्हणजे कार्बन डायऑक्साईड ज्याला म्हणायचं, आणि ते आपल्यासाठी चांगला नसतो. आणि तिच्यात दिवस मावळल्यानंतर वनस्पतीच्या आतमध्ये बदल होतो, त्याच्यामुळे ते आपल्या खाद्यासाठी कशासाठी चांगलं नाही, एवढं लक्षात राहू द्या. वटवागळं बघा, रात्रीच्याला फळं खातात, वटवागळाला चांगलं म्हणते ते का आपलं, आपल्यात कुणीच वटवागळाला चांगलं म्हणत नाही, ते एक नकारात्मक ऊर्जेचं ऊर्जेमध्ये मोडलं जातो. वटवागूळ म्हणजे शुभ पक्षी मानला जातो का वटवागळाला, नाही. तर त्याच्यामुळं रात्रीची फक्त फळं तोडायची नाही ती, बाकी काय अडचण नाही. दिवा आपण तुळशीला हे करू का, तुळशी वृंदावन म्हणजे मला वाटते आता ही विटा लावली त्या ना, चिकूल करायचा चांगला आणि थापून गोल करायचं, हे सगळं लिपून घ्यायचं आणि मस्तपैकी रंग लावायचा, नंतर चुन्याचा गिरूचा, लय भारी दिसल. चल दिवस मावळून गेला, तिकडे कुठंतरी सुंभरान चालू आहे, सुंभरान. चला मित्रांनो, बाई कसं नाचतय बघा, कशाला नाचला मग सारं, आता बस खाली. करंजा जवळजवळ भरपूर झाले ते, करंजा आपल्या चांगल्या पण झाले ते, चांगल्या म्हणजे जशा आरोग्याला आपल्या चांगल्या असलेल्या तशा करंजा झाल्या ते गव्हाच्या पिठाच्या, पण थोडेशा कडक झाले ते, पण काय अडचण नाही. आम्ही ठरवलं होतं यंदा मैद्याच्या करंज्या का बनवायच्या नाही ते, म्हणून जरी मऊ लागला तरी ती आतड्यासाठी आपला चांगला नसतो. भात बनवला होता, भात खाऊन झाला, भात ह्या वाघाने बनवला होता, एक नंबर भात. हे आचारी बनतोय का डॉक्टर बनतोय काय माहिती, मला काय समजाना. लग्नातली ही कामं घेताना घेणार का रे, लग्नातले आचार्याचं काम, पुऱ्या बनवणे, लाडू बनवणे, ऐक की पुऱ्या चुली पुढे बसावं लागत रे, चुली पुढे म्हणजे मग पुऱ्या बनवायच्या. तेवढं
काय करायचं, तुझं लग्न झालं का नाही, बायकोला बसवायचं आपलं, पुऱ्या बनव म्हणायचं, मी भाजी पिजी तळतो आणि भाजी बनवायची, भात बनवायचा. हा मग कुठलं आवडल तुला, का डॉक्टर बनाय आवडल, काय आवडल? मला खायची इच्छा आहे त्यामुळे मी आचारीच बनणार. नाही का फिक्स सांग मला, म्हणजे मला मी जसं विचार करेल का तसं होत राहतंय बरं का. मग तू काय बनाव अशी इच्छा आहे तुझ्या, मग मी तसंच घोकंपट्टी करत राहील, मग ती बरोबर तसंच बनणार. कारण की आपण जी विचार करतो ती पुढं होतं. माझ्या विचारांमध्ये तर लय शक्ती आहे बरं का, तुला सांगतो मी. तुला शेतकरी बनायचं का, मग दोन चार म्हशी पिशी आपल्या दारात तात्या मला तसंच म्हणायचं. दाद्या शाळा जर नाही शिकला तर म्हशीच राखायची वेळ आहे बघ तुला. म्हशी नाही राखल्या पण गाई राखतोय बाबा मी. गाई मी म्हशी विकून टाकल्या आणि देशी गाई ठेवल्या. तसं तुला काय म्हशी पाहिजे ते का आचारी बनायचंय का डॉक्टर बनायचंय, वैद्य वैद्य डॉक्टर नाही वैद्य काय म्हणायचंय, एकच सांग पटकन, तीन म्हणायचे आत. एक काय मग ह्याला 100% म्हशी राखायचे रे बाबा. 100% म्हशी राखायचे त्याला. काय म्हणायचं एकच सांग, मनात कानात सांग. हा हा वैद्य म्हण, वैद्य वैद्य. हा आता आमचा क्षितिज वैद्य म्हणणार. ब्लॅकमेलिंग नाही. आणि सुचिता काय बनणार आमची, ती सांगणार नाही काय रे, काय रे काय होगे, काय बुटबुट लावलंय बघ की मला, मला बुटबुटू करते बुटबुटू करते, काय काय बनणार आहे रे, काय नाही. क्षितिज गेला आमचा तिकडे उठून. मग चला आपलं काय काय पदार्थ झालं तुम्हाला सांगतो. दीपावलीचं आपलं रव्याचं लाडू तयार झालं, बेसन लाडू तयार झालं, अजून करंजा तयार झाल्या, बालूशाहेब झाली बिन संपली लगेच. बालूशाहेब झाली संपली पण लगेच. केलती केवढी म्हणजे तरी परत भर गेलती की, परत भरून झालती की बालूशाहेब, किती ना किती होती. हा मग किती आमचा कटळून कटळून झोपला. करंजे आज किती वाजता लागलाय तुम्ही, 7 वाजता. बघा करंजाला लय टाइम लागतो, करंजाला लय टाइम लागतो. तर मित्रांनो दिवाळी आता उद्या, उद्या पहिली आंघोळ आहे, म्हणजे ही व्हिडिओ येईल त्या दिवशीच पहिली आंघोळ असणार आहे. सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शुभ दीपावली, आनंदी राहावा, सुखी समाधानी राहावा, ही दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. श्री गुरुदेव दत्त.